पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार जेव्हा आपण भाराक्रांत असतो तेव्हा प्रभू येशूकडे आपण मदतीसाठी जायला हवं आपला भार दूर व्हावा म्हणून नव्हे तर आपल्याला त्याचं मार्गदर्शन मिळावं आणि आपलं कर्तव्य बजावण्यासाठी त्याची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून तुम्ही एखादी गोष्ट बदलली नाही तर तुमचा ताण हलका होणार नाही एकच गोष्ट सतत ऐकून ती कमी होत नाही आणि बघा आपण म्हणतो की ही गोष्ट माझ्यापासून दूर कशी होईल पण बऱ्याचदा तुम्हाला जितकं वाटतं त्यापेक्षा तुम्ही अधिक चलाख असता आणि मी पैजेवर पैजेवर सांगते की मी कुणाला इथे बोलवून तुमची परीक्षा घेऊ शकते आणि तुम्ही तुमची समस्या मला सांगू शकता आणि मी विचारू शकते ही समस्या कशामुळे सुटेल बरं समजलं का जेव्हा लोक त्यांची समस्या तुमच्याकडे घेऊन येतात तेव्हा तुम्ही त्यांना जे काही सुचवता तोच उपाय तुम्ही तुमच्या जीवनात समस्या येते तेव्हा का करत नाही सांगा तुमच्या जीवनात तुम्हाला बदल करायचे नसतील तर मग माझ्याकडे काही एक उत्तर नाही आज आपण त्या लोकांविषयी पाहणार आहोत जे ओझ्याने दबलेले होते आणि ते ओझं निघून जावं म्हणून त्यांनी काय केलं आणि मग आपण पाहू सीमारेषा आणि मर्यादा आपल्या आयुष्यात सीमारेषा आणि मर्यादा ह्या असायलाच हव्यात सर्वप्रथम आपण मोशेविषयी पाहूया गणना अध्याय अकरा वचन दहा तेव्हा सर्व कुटुंबातील लोक आपापल्या तंबूच्या दारांशी रडताना मोशेने ऐकले व त्यांच्यावर परमेश्वराचा कोप फार फार भडकला आणि मोशेलाही वाईट वाईट वाटलं तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला तू आपल्या दासाला दुःख का देत आहेस तू या सर्व लोकांचा भार माझ्यावर का घालत आहेस यावरून माझ्यावर तुझी कृपादृष्टी नाही असे दिसते मी या लोकांचे गर्भधारण केले आहे का मी यांना प्रसवलो आहे का जो देश त्यांच्या पूर्वजांना तू शपथपूर्वक देऊ केला त्या देशाकडे तान्या बाळाला सांभाळून देणाऱ्या पालकाप्रमाणे मी यांना उराशी धरून घेऊन जावे असे तुम्हाला कसे सांगतोस इथे मोशीची समस्या लोकांच्या गरजेविषयी होती जी तो भागवू शकत नव्हता ते आनंदी नव्हते आणि त्याला वाटत होतं त्यांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी ही त्याचीच आहे पण तो इथे देवाला म्हणतोय की या सगळ्यांची जबाबदारी तुम्हाला का आहेस आणि बऱ्याचदा आपण सुद्धा देवाकडे अशाच तक्रारी करतो मी हे करावं अशी तुझी अपेक्षा आहे का देवा खरं तर आपण ते करावं अशी देवाची मुळीच इच्छा नसते या लोकांना देण्यासाठी मी मांस कुठून आणावं बरं वचन तेरा ते माझ्याकडे रडगाणं गात आहेत आम्हाला खायला मांस दे आता बघा वचन चौदा मला एकट्याला या सर्व लोकांचा भार सहन होत नाही ते मला फारच जड जात आहे बघा मला वाटतं की इथे त्याची पद्धत ही खरंच खूप महत्वाची आहे तो असं नाही म्हणाला की मला शक्य नाही तक्रारीच्या सुरात तर तो गंभीरपणे देवाला म्हणाला की मी अशा प्रकारे जीवन जगू शकणार नाही माझ्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी मी काय करावं ते तू मला सांग आणि बघा देव काही आपल्यावर जादूची छडी फिरवणार नाही की प्रार्थना केली आपण आणि हु 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 सगळं काही घडून गेलं आपण बदलायला तयार असायला हवं आणि मोशे एका टप्प्यावर येऊन म्हणतो की आता मी हे करू शकत नाही आणि जर जर तू मला असंच वागवणार असशील तर मला एकदाच मारून टाक <laughs> कुणाला असं वाटतंय का म्हणजे सतत असं जगण्यापेक्षा मला मरण आलेलं चालेल मला कुणी असं कधी म्हटलंय का मी म्हटलं होतं की जर माझं जीवन असंच राहणार असेल तर जगायचा काय फायदा आणि तुझी कृपादृष्टी माझ्यावर असली म्हणजे मग माझी दुर्दशा मला वारंवार पाहावी लागणार नाही आणि मग परमेश्वर मोशेला म्हणाला सत्तर जण निवड तुझ्यावरचा अभिषेक मी त्यांच्यावरही ठेवीन ते तुझ्याबरोबर लोकांचा भार वाहतील म्हणजे तुझा भार हलका होईल तर मोशीच्या समस्येचं उत्तर होतं मदत मदत मिळवणं मलाही मदत हवी होती <laughs> तुम्ही फक्त आशा करू शकता बघा खरं तर इथे काही जण फक्त फक्त पैसा कमवण्यातच गुंतलेत आणि जर तसं असेल तर त्यातला थोडा पैसा वापरून तुम्ही थोडीशी मदत मिळवा म्हणजे तुमच्यावर वेळ होण्याची वेळ येणार नाही <laughs> तुम्हाला परवानगी देत थोडे पैसे खर्च करून थोडी मदत मिळवण्यासाठी ओह तुम्हाला हे कठीण जाणार आहे नाही का दिसतंय ते पहिले राजे अध्याय एकोणीस वचन चार एलिया महान संदेष्टा इथे आपण पाहतो देवाचा माणूस तणावामुळे तो अगदी तुटला होता तो स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला आपला प्राण जाईल तर बरे असे असे वाटून तो म्हणाला हे परमेश्वर आता पुरे झाले माझा अंत कर मी आपल्या पूर्वजांहून चांगला नाही आता एलिया एका मोठ्या युद्धावरून परतला होता त्याने बलाच्या चारशे संदेष्टांचा सामना केला होता आणि त्यांना मूर्ख ठरवलं होतं आणि आता दुसऱ्याच दिवशी एक स्त्री फक्त एक स्त्री त्याला धमकावत होती आणि तो इतका थकून गेला होता की तो तिला घाबरून गेला पण त्या चारशे संदेष्टांचा सामना करण्यात त्याला काही समस्या वाटली नाही तुम्ही आराम केलेला असतो आणि पेटलेले असता तेव्हा अद्भुत अशा गोष्टी करता पण जेव्हा तुम्ही थकलेले असता तेव्हा त्या मूर्खपणाच्या गोष्टी तुम्ही करता ज्या बुचकळ्यात टाकणाऱ्या असतात आमेन कोणीतरी मला विचारलं मग आम्ही कसं राखायचं आमचं संतुलन आणि बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगते मी इथून घरी जाते तेव्हा मी काम करत नाही मी माझी आवडती बिस्किट खात बसते ताज तवानं होण्याचा एक मार्ग म्हणजे आराम करणं एखादा छानसा चित्रपट मी पाहते मला हवं ते मी खाते मी आराम करते रविवारी सकाळी उठून मी थोडंसं फिरायला फिरायला जाते आणि मग मी पूर्ण दिवस छान आराम करते आणि सोमवारपासून माझी कामं करायला मी तंदुरुस्त असते पूर्वी मात्र मी घरी जायची आणि फक्त काम 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 कामच करत राहायचे आणि मग या लोकांनी म्हटलं तशी मी म्हणायचे ओ प्रभू आयुष्यभर असंच चालू राहणार असेल तर मला मारून टाक ना सुटेन एकदाची बघा इथेच एक मुद्दा आहे शेवटी देवानेच माझ्या लक्षात आणून दिलं मला वाटतं कुणाला तरी ही गोष्ट कळली असेल माझ्या वेळापत्रकाचा विचका झाला होता देव म्हणत होता ते नीट कर तुला ते आवडत नसेल तर ते बदलून टाक नेमकं काय सोडायचं ते मला माहीत नाही बघा काय सोडायचं ते आपल्याला यामुळे कळत नाही कारण प्रत्येक गोष्टीत नाक खुपसण्याची आपल्याला सवय असते दुसरं म्हणजे आपण सगळ्यांनाच खूप खुश ठेवू इच्छितो आपल्याला दुःखी कोणीच नको असतं आणि सगळ्यांना वाटतं आपण अद्भुत आहोत म्हणून आपण सुपर होण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला एक सांगू का असं म्हणण्यात काहीही वावग नाही की मला जमणार नाही मला माझ्या जीवनात बदल हवाय आणि प्रभू तू जे काही मला करायला सांगशील ते सगळं काही मी करीन ते मला दाखव आमीन पैशासाठी रक्ताचं पाणी करणं व्यर्थ आहे लोकांना हवं असलेलं सगळं काही तुम्ही केलं तर त्यांना तुम्ही नक्कीच आवडायला लागाल बाकीच्या गोष्टीची त्यांना चिंता नसते कारण ते फक्त तुम्हाला वापरतात आता देवाने एलियाला काय उत्तर दिलं मला ते आवडतं त्याने त्याच्यासाठी भोजन करायला देवदूत पाठवला आणि झोपायला सांगितलं आणि खरी खरी गोष्ट होती सर्व वृत्तांत वाचलं तर लक्षात येईल कारण त्यासाठी वेळ नाहीये देवाने एक देवदूत पाठवलं आणि एलियाला छानचं अन्न देऊ केलं ला। झोपायला लावलं आणि मग तो उठल्यावर त्याला पुन्हा छानचं अन्न दिलं आणि मग त्यांनी देवाची योजना पूर्ण पूर्ण केली आणि खरं सांगायचं तर बऱ्याचदा तुम्हाला एका छान छान झोपेची गरज असते छानशा भोजनाची गरज असते हसण्याची गरज असते जी तुम्हाला नवी स्फूर्ती देते आमेन काही जणांनी आता हसायला हवंय म्हणून मी मध्यावर थांबणार आहे आणि एक विनोद सांगणार आहे <laughs> काय ना चर्च मध्ये अशा गोष्टी मी कधी करू शकले नाही तर दोन वृद्ध व्यक्तींचे पलंग एकमेकांशी जरी होते मी वृद्ध व्यक्तींविषयी बोलते सुरकुत्या पडलेले वृद्ध आणि बायको म्हणाले की राजा तू पूर्वी जसा माझा हात धरत होतास तसा आता का नाही धरत तेव्हा त्याचा तो सुरकुतलेला हात पलंगावरून तिच्याकडे आला आणि त्याने तिचा सुरकुतलेला हात धरला आणि ती म्हणाली की राजा जसं तू मला कुशीत घेत होतास तसा का नाही घेत बरं तू कुशीत आता त्याने मोठा सुस्कारा सोडला आणि तो तिच्या बाजूला सरकत सरकत आला आणि त्याने त्याने तिला आपल्या बाहुपाशात घेतलं तिने थोडा वेळ विसावा घेतला आणि मग ती म्हणाली राजा तू पूर्वी जसं मला गोंजरायचंस तसं गोंजारत का नाही <laughs> अचानकपणे तू बिछाण्यातून उठला आणि जायला लागला आणि ती म्हणाली कुठे जातोयस तू आणि तो म्हणाला माझे दात आणायला जातोय <laughs> तुम्ही म्हणाल की या विनोदाचा आपल्या संदेशाशी काय संबंध आहे काहीच नाही या गोष्टीचा काही संबंध नाहीये आणि हीच गोष्ट मला तुमच्या डोक्यात भरवायची आहे प्रत्येक गोष्टीचा काहीतरी उद्देश असायला हवा असं काही नसतं आयुष्यात कुठलंही काम करताना थोडं थांबून विरंगोळा म्हणून गमती जमती करण्यात काहीही गैर नाही खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःवरही हसू शकता आणि आपलं जीवन छान बनवू शकता मी तुम्हाला सांगते माझा नवरा काही झालं तरी इतका आनंदात असतो बऱ्याच त्याचा भुर्दंड मला सोसावा लागतो की आहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन मी तुमच्या जीवांना आराम आणि तजेला देईन जेव्हा आपण भाराक्रांत असतो तेव्हा प्रभू येशूकडे आपण मदतीसाठी जायला हवं आपला भार दूर व्हावा म्हणून नव्हे तर आपल्याला त्याचं मार्गदर्शन मिळावं आणि आपलं कर्तव्य बजावण्यासाठी त्याची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून माझ्या या सभेमध्ये मी हा मुद्दा स्पष्ट करतेय का प्रार्थना म्हणजे फक्त आपली समस्या दूर करायला सांगणं नव्हे अनेकदा अनेकदा देव तर दूरही करतो पण बहुतेकदा देव आपलं मार्गदर्शन करून आपण काय करायला हवं ते सांगत असतो आणि ते करण्यासाठी तो आपल्याला कृपा आणि बळ देत असतो आणि त्यामुळेच आपली समस्या दूर होते नक्कीच एक सांगू आयुष्य कंटाळवाणं झालं असतं जर आपल्या जीवनात आव्हानं नसती आणि देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या सहाय्यानं ही आव्हानं पेलावी तुम्हाला ठाऊक आहे की नाही पण तुमच्या जीवनावर तुमचा अधिकार आहे आणि तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाहीत तर मग दुसरं कोणीही ती घेणार नाही तुम्ही तुम्ही एक अस्थिर जीवन जगताय का सांगा मला तुम्ही असे आहात का की मी आता हे करू शकणार नाही मला फार काय हे झेपणार नाही आता हे माझ्यासाठी खूपच झालं हे नाही झेपतच नाहीये मला आता किंवा लोक तुम्हाला म्हणतात का की हे तुम्हाला आता फार काय झेपणार नाही मला सांगा किती जणांच्या जीवनात तुमच्यावर जीव टाकणारे लोक आहेत जे म्हणतात हे आता खरंच खूपच झालंय हे तुम्हाला झेपत नाहीये तुम्ही आता इथेच थांबायला हवं तुम्ही ओझं हलकं करायला हवं तुम्हाला काहीतरी सोडणं भाग आहे बघा मोशीची स्थिती सुद्धा अशीच होती तो भाराक्रांत होता पण त्याला त्याची कितपत जाणीव होती ठाऊक नाही आणि बऱ्याचदा मी सुद्धा इतके कष्ट करत असते की मला याची जराही कल्पना नसते की मी जरा अतिच करते कधी कधी मला कळतही नाही की मी अतिरेक करतेय आणि मग कुणीतरी येऊन मला सांगतं की थोडं थांब आता तू हे नको करूस तुला सभा संपवायची आहे घरी जायचंय आराम आहे कित्येकदा आपल्याला इतरांचं ऐकावं लागतं निर्गम अध्याय अठरा वचन चौदा बघूया मोशे लोकांसाठी काय काय करतोय हे त्याच्या सासऱ्याने पाहिले तेव्हा तो म्हणाला तू लोकांसाठी हे काय करीत आहेस तू एकटाच बसतोस आणि दिवसभर सर्व लोक तुझ्याभोवती उभे का राहतात आता ऐका आयांनो तुमची मुलं सकाळ ते संध्याकाळ काहीही न करता फक्त आयपॅडवर बसून खेळत राहता तर मग त्यांच्या हातात प्रत्येक गोष्ट देण्याची काय गरज आहे सांगा आता काय सांगू <laughs> बघा तुमची मुलं जर एका वाटीत फरसाण घेऊन खात असतील तर ते थोडासा पसारा करतीलच पण त्यामुळे डोंगर कोसळत नाही तुम्ही जर आराम खुर्चीत बसून जीवनाचा आनंद लुटत असाल तर त्यांना त्यांना त्यांचं फरसाण घेऊ द्या अरे बाळा शुक्रवारच्या रात्री मला फार कष्ट करायला नाही आवडत रे तू एकटाच बसतोस आणि सर्व लोक तुझ्याभोवती उभे का राहतात आता बघा सगळ्यांनाच ही समस्या नसते पण माझी मुलगी अगदी असंच बघते कुठलीही सवय अगदी सहज लागू शकते तुम्ही लोकांना जशा सवयी लावाल तशाच अपेक्षा ते करू लागतील हे लक्षात ठेवा जर तुमच्या कुटुंबामध्ये आधीच काही वाईट सवयी असतील तर अचानकपणे सगळ्यांच्या समोर तुमच्यातील ज्वालामुखीचा उद्रेक होईल आणि तुम्ही म्हणाल की मी आता अशा प्रकारे जगू शकणार नाही आणि मग त्यांना वाटू लागेल की तुम्ही फारच वाईट वागताय आणि मग तडजोड करणं खरंच कठीण होऊन जाईल याचा अर्थ असा नाही तुम्ही कोणासाठी कधीच काही करू नये पण लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका आणि काही मर्यादा या तुम्ही आखल्याच पाहिजेत तू एकटाच बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्या भोवती उभे का राहतात बघा मोशे <laughs> मोशे आपल्या सासऱ्याला म्हणाला कारण लोक माझ्याकडे येतात त्यांना माझी गरज आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि खरंतर तर प्रत्येक गोष्टीसाठी जेव्हा लोक आपल्याकडे येतात आपला अहम अगदी सुखावून जातो पण त्यासाठी मोजावी लागणारी किंमत पेलता न येणारी असते हे लक्षात घ्या तुम्ही त्यांचे काही प्रकरण असले म्हणजे ते माझ्याजवळ येतात मी त्यांचा आपसात निवाडा करतो आणि देवाचे विधी व नियम त्यांना समजावून सांगतो तेव्हा मोशेचा सा सासरा त्याला म्हणाला तू हे जे करत आहेस ते काही ठीक नाही <laughs> तू हे जे काय करत आहेस ते काही ठीक नाही तू व तुझ्याबरोबरचे लोक अशाने अगदी झिजून जाल हे काम तुला फार भारी आहे हे, हे सर्व एकट्याने करणं तुला मुळीच झेपणार नाही मुळीच नाही आमेन आणि मला वाटतं इथे काही असे लोक आहेत ज्यांनी आज हे वचन गाठीशी बांधणं गरजेचं आहे जर तुमचं जीवन तारेवरची कसरत असेल तर तुम्ही तेच करा जे मोशेने केलं तर मोशेने थोडी मदत घेतली त्याने काही लोकांना निवडलं मदतीसाठी आपण आपण लोकांची मदत का घेत ना नाही <laughs> आपण असं का म्हणू शकत नाही की मला मदत हवी आहे मला थोडी मदत हवी आहे बघा नंबर एक आपली स्वावलंबी वृत्ती असते नंबर दोन आपल्या कामामध्ये आपल्याला कुणाचाही सहभाग नको असतो कारण त्यांच्या कर्तबगारीवर आपला विश्वास नसतो आमेन आणि समजा दुसऱ्याने ते केलंही जरी तर त्याचं श्रेय त्यांना मिळेल आणि हेच तर आपल्याला नको असतं म्हणजे प्रामाणिकपणे सांगा तुम्ही अतिश्रमाने मरणं पसंत कराल की एखाद्याची मदत घ्याल मग तो तुमच्या इतका त्या कामामध्ये तरबेज नसला तरी सुद्धा घ्याल तुम्ही ती मदत पुष्कळदा खरं सांगायचं तर आपण स्वतःला गरजेपेक्षा जास्तच मोठं समजतो काठावर जगणं हे आपल्या जीवनशैलीचं लोकप्रिय विधान आहे किंवा द्रुतगती मार्गावर जगणं ही आपली संस्कृती आहे हे अमेरिकेचं स्वप्न आहे आणि हा असंतुलित बायबल शिक्षणाचाही परिणाम असूच शकतो मी तुमच्या पुढे एक वचन आणू इच्छिते मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो तुम्हाला आवडलं का पण मी तुम्हाला एक सांगते तुम्हाला या वचनाचा अर्थ समजला नाही तर तुम्ही संकटात सापडाल कारण वचन बारामध्ये पौल म्हणतो दैन्यावस्थेत राहणे मला समजते संपन्नतेत संपन्नतेत राहणेही समजते विपुलतेत राहणे समजते विपन्नतेत राहणेही समजते मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो तो असं नाही म्हणाला की मला जे हवं ते सगळं काही मी करू शकतो आणि जर आपण असं शिकवलं जे बऱ्याच बऱ्याच ठिकाणी शिकवलं गेल्याचं मी ऐकलंय आणि माझ्या आरंभीच्या काळात मी स्वतः देखील असंच शिकवलं होतं तर बघा लोक गर्वाने इतके फुकतील आणि त्यांना खात्रीच पटेल की त्यांना हवं ते स्वप्न ते बघू शकतात आणि प्रयत्न केला तर ते स्वप्न पूर्णही होऊ शकतं आणि बघा असलं काहीतरी शिकवल्याबद्दल मी पश्चाताप केलाय कारण हे पोकळ शिक्षण आहे तुम्ही फक्त तेच करू शकता जे तुम्हाला देव करायला सांगत असतो देवाने सोपवलेलंच तुम्ही करू शकता तुम्हाला असंच काहीही करता येणार के नाही केवळ तुमची स्वप्न आहेत म्हणून किंवा तुमची इच्छा आहे म्हणून किंवा फक्त तुम्हाला आवडतं म्हणून नाही करू शकणार तुम्ही आम्ही आणि मला वाटतं आपण एक गोष्ट अगदी पक्की आपल्या गाठीशी बांधायला हवी की देवाने मला सोपवलेली कोणतीही गोष्ट मी अगदी अगदी मोकळेपणाने करू शकते पण जर मी करू नये तेच करायचा प्रयत्न केला तर देव माझ्यावर एवढी प्रीती करतो की तो मला तोंडघशी पडताना पाहतो आणि हो हे खरंय देव तुमच्यावर एवढी प्रीती करतो की त्याच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी त्याच्याकडे फक्त एवढा एकच मार्ग शिल्लक असतो तो म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही करू नयेत त्या गोष्टी तुम्ही करत असताना त्याचे दुष्परिणाम तुम्हाला दाखवून द्यावेत जेणेकरून तुम्ही म्हणावं की मी हे पुन्हा करणार नाही ओ खरंच मी तुला ते करायला सांगितलंच नव्हतं तुमच्या कर्तव्यासाठी कृपा आहे जोपर्यंत तुम्ही आपलं कर्तव्य बजावत असता तोपर्यंत तुम्हाला कृपा पुरवली जाते म्हणून आपण काही बदल करायला हवेत आणि त्यापैकी एक म्हणजे आपण आपण मर्यादा बाळगायला हव्यात मर्यादा सीमारेषा बघा डेव आणि मी आज आमच्या हॉटेलच्या अवतीभोवती फिरत होतो आम्हाला काही मर्यादा आणि सीमारेषा पाहायला मिळाल्या ही एक रोचक गोष्ट आहे एखाद्या खोलीच्या भिंती या तिच्या सीमा असतात गालीच्याच्या चा चा चारही बाजूला कडा असतात जहाजाच्या डेकवर चारही बाजूला कठडे कठडे असतात ज्यामुळे कोणी आत येऊ शकत नाही आणि आपण खालीही पडू शकत नाही जीवनातल्या सीमा आपलं रक्षण करत असतात इतरांसाठी त्या मार्गदर्शकही ठरत असतात आणि तुम्ही इथपर्यंत येऊ शकता याच्या पुढे नाही येऊ शकणार खरं तर असं कोणी सांगत नाही पण ते दर्शवलं जातं आणि आता हे पुलपीठ हेच दर्शवतं की तुम्ही इथे वर येऊ शकत नाही ही मर्यादा आहे आता सध्या हे माझ्या अधिकारात आहे सध्या ते तुमच्या अधिकारात नाही म्हणून तुम्ही तिथे आहात आणि मी इथे आहे आणि हे सगळं चांगलं आहे आणि तुम्हाला ठाऊकच आहे की समुद्राला आणि नद्यांना सुद्धा मर्यादा आहेत आणि त्या आपल्या मर्यादेत असतात तेव्हा खूप सुंदर वाटतात पण मर्यादा ओलांडली की त्या धोकादायक बनत जातात आपण हे समजून घ्यायला हवं की आपल्या जीवनात मर्यादा असणं महत्वाचं आहे ते फारच महत्वाचं आहे नक्कीच जोपर्यंत देवाची देवाची इच्छा आणि देवाचं वचन आपली मर्यादा असते तोपर्यंत जीवनात सगळं सुरळीत चालतं पण ही मर्यादा ओलांडली ना की मग आपलं कधीच भलं होत नाही आणि बघा एक काळ असा होता की मी एका चर्चमध्ये काम करत होते आणि त्यावेळी मी तिथे असणं गरजेचं होतं ते योग्य होतं आणि मी तिथे असणं गरजेचं होतं तिथे मी बऱ्याच गोष्टी शिकल्या आणि त्या संधीबद्दल मी देवाची खरंच आभारी आहे पण मग असा काय आला की देवाने ते काम संपवलं आणि एक सांगू जेव्हा देव काम संपवतो पण तुम्ही ते संपवू इच्छित नसता तेव्हा जीवन खडतर होतं कदाचित बरेच जण सध्या अशाच परिस्थितीतून जात असतील तुम्ही अशा घोड्यावर स्वारू पाहत असाल जो वीस वर्षांपूर्वी मेलेला आहे आणि साधा नियम आहे की घोडा मेल्यानंतर उतरायचं असतं म्हणजे म्हणजे मला हे म्हणायचंय की तुम्ही जे करता आहात त्यात जर जीवन नसेल तर नुसता संघर्ष असेल फक्त प्रयत्न असतील तुम्हाला त्याची घृणा वाटत असेल तुम्हाला ते झेपत नसेल तर मग तुम्ही थांबून म्हणायला हवं की हा खरोखर माझा वाटा आहे का कारण जर तुमच्यासाठी राखून ठेवलेलं काम नसेल तर ते करण्यासाठी तुम्हाला कृपा मिळणार नाही मग तुम्हाला ते कितीही करावं असं वाटलं इतरांना कितीही वाटलं की कि तुम्हीच ते करायला हवं त्यातून तुम्हाला कितीही पैसे मिळो ते तुम्हाला कितीही आकर्षक वाटो जर देवाने ते संपवलंय आणि तुम्ही संपवलं नसेल तर तुम्ही फारच खेदाने भरून जा तसंच जर देवाने संपवलं नसेल आणि आपण ते सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यामुळेही आपण अस्वस्थ होऊ जेव्हा मी म्हणते की देव तुम्हाला टिकण्यासाठी कृपा पुरविल तेव्हा त्याचा अर्थ आहे की जोवर आपण देवाच्या इच्छेच्या मर्यादेत राहतो तोवर आपण देवाच्या कृपेखाली राहू म्हणजेच देवाने सोपवलेलं काम आपण देवाच्या सहाय्याने करू शकू आणि तेही शांतीने आणि आनंदाने करू शकू मी म्हटलं जोवर आपण देवाच्या इच्छेने सगळं काही करतो तोवर आपण ते शांतीने आणि आनंदाने करू शकतो चला मला ठाऊक आहे की असं बोलून मी मी बऱ्याच जणांना असं ढवळून काढलंय कारण तुम्हाला वाटतंय की अरे बापरे आता मला हे सोडावं लागेल मला सोडावं लागेल आता मला हे थांबवावं लागणार आहे मला हा बदल करावाच लागणार आहे आणि बघा जर तुम्हाला करमणूकच करून घ्यायची असेल तर या सगळ्या गोष्टी ऐकण्याचा काय फायदा आहे सांगा तुम्ही मला मी काही विदूषक नाहीये तुम्हाला वाटत असेल मी करमणूक करते पण मी करमणूक करत नाहीये त्यासाठी मी इथे नाहीये आपण इथे जीवन आलो आहोत। बदलण्यासाठी आणि ते वचनानेच बदलू शकत आणि मी सांगू इच्छिते की मी काही संदेशाचा ड्रॉवर उघडून त्यातून संदेश काढून इथे तुमच्याशी काही बोलते असं नाहीये मी ही माहिती मिळवण्यासाठी खूप कठोर परिश्रम घेते खूपच कठोर खूप कठोर मी त्यासाठी नोट्स काढते मी त्या टाईप करते आणि वारंवार 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 त्या वाचते म्हणून माझी इच्छा आहे की देव तुम्हाला जे काही बदलायला सांगतो तो बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही आपलं मन तयार करा आणि ते तुमच्या हिताचं आहे म्हणून करा तुम्ही मी प्रार्थना करते की आजच्या शिकवणीद्वारे तुमच्या जीवनात व्यावहारिक मर्यादा स्थापन व्हाव्यात आणि हे लक्षात असू द्या की आपल्या जीवनात देवाचं वचन हीच मोठी मर्यादा आहे देवाच्या वचनात गुंतवणूक का करू नये आणि मी तुम्हाला सांगते ज्याची तुम्ही कापणी करू शकता त्याची पेरणी केलेली बरी असते देव तुम्हाला आशीर्वाद देव आणि तुमचा दिवस आनंदात जाओ हो। जॉयसम करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत